गणपती बाप्पा मोरया डे टू ऋषी पंचमी। हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला ऋषी पंचमी महिला का करतात हे तुम्हाला एक कथेनुसार सांगणार आहे। ऋषी पंचमीच्या दिवशी आमच्याकडे 21 ज्या मोजक्या भाज्या आहेत त्या जमा करून त्यांची भाजी बनवली। तर हे तुम्हाला दिसत आहे विद्याताई, रेखाताई, आई, प्रमिलाताई, आई आणि लताताई, ज्या तुम्हाला भाजी तोडताना दिसत आहेत। ऋषी पंचमीला लाल तांदळाच्या भाकरी केल्या जातात। तर ऋषीची भाजी ही राईचं तेल टाकून त्यात मिरचीची फोडणी, कढीपत्ता, ओला नारळ टाकून नंतर त्यात 21 ज्या भाज्या आपण कापल्या होत्या त्या सर्व टाकून केली जाते। ऋषी पंचमीचे व्रत हे मासिक पाळीचे दोष घालवण्यासाठी केले जाते। तर ह्या आहेत आई ज्या तुम्हाला भाजी बनवताना दिसत आहेत। तर कशासाठी महिला ऋषी पंचमी करतात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। एक नगर होतं, तिकडं एक ब्राह्मण राहत होता। तो शेती करून त्याचे पोट भरी, सर्व काही त्याचे ठीक होते। एके दिवशी काय झाले तर त्याच्या बायकोला मासिक पाळी आली। तिने तरीही स्वयंपाक केला, त्यामुळे काय झाले तर तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला आणि तिला कुत्रीचा जन्म मिळाला। देवाची करणी, दोघेही नशिबाने आपल्या मुलाच्या घरी पाळले जात होते। त्याचा मुलगा मोठा धार्मिक होता, देवधर्म करत असे, श्राद्ध पक्ष करत असे, आल्या ब्राह्मणांचाही सहकार्य करत असे। एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध होता, तेव्हा तो त्याच्या बायकोला म्हणाला, आज माझ्या आईचा श्राद्ध आहे तर खीरपुरीचा स्वयंपाक तू कर। तिने केला। इतक्यात काय झालं तर खीरचं भांडं उघडं होतं, त्यामुळे त्याच्यात सापानं दरड टाकली। हे कुत्रीने म्हणजेच तिच्या आईने पाहिले।
तिने मनात विचार केला की ब्राह्मण हे खीर खातील आणि मरून जातील, त्यामुळे आपल्या मुलाला ब्राह्मण हत्येचा पाप लागेल। त्यासाठी ती खीर जवळ गेली आणि तिने खिरेला शिवले। हे त्या ब्राह्मणच्या बायकोने पाहिले, त्यामुळे तिने जलत लाकूड घेतलं आणि त्या पुत्रीच्या पाटीत मारलं। तिने ती खीर फेकून दिली व पुन्हा स्वयंपाक केला व तो स्वयंपाक ब्राह्मणाला खाऊ घातला। कुत्रीला उष्ट वगैरे काहीच दिलं नाही, त्यामुळे ती कुत्री पूर्ण दिवस भुकच राहिली। रात्र झाली, कुत्री बैलाजवळ म्हणजेच तिच्या नवराजवळ गेली आणि हे सर्व सांगून रडू लागली। बैलाने तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी मासिक पालीत स्वयंपाक केला होतास, त्यामुळे त्या दोषामुळे मी बैल झालो। आज माझ्या मुलाने मला नांगराला नेले, तोंड बांधून मला मारले, मी पण आज उपाशीच आहे। हे सर्व त्याच्या मुलाने ऐकले। तो लगेच उठून आला, बैलाला चारा घातला आणि कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी देखील दिलं। त्याला खूप वाईट वाटलं होतं। दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठला, अरण्यात गेला, तिथे ऋषींचा मेला भरला होता। त्यांनी नमस्कार केला, ऋषींनी त्याला पाहिलं आणि त्याला विचारलं, तू एवढ्या दुःखी का आहेस? तेव्हा तो म्हणाला, माझ्या वडिलांना बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे, त्यासाठी त्यांना मुक्त कसा करता येईल हे मी त्या चिंतेत पडलो आहे, त्यासाठी मला काही उपाय असेल तर सांगा। तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं की तू ऋषी पंचमीचं व्रत कर। हे व्रत कसं करावं? भाद्रपद महिन्यात चांदण्या पंकातील पंचमी येते, त्या दिवशी नदीवर जाऊन आघाडीची प्रार्थना तू कर, दंत दावन कर, अवल काडी काढून घे, तिल वाट ते तिल केसाला लाव, मग आंघोळ कर, चांगले धुतलेले कपडे घाल, मग सप्त ऋषीची तू पूजा कर, हे 7 वर्ष कर, नंतर उद्यापन कर, तर या व्रताने काय होते? दोष नाहीसा होतो आणि पापापासून मुक्तता मिळते।